नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आता पावसाळा चालू होत आहे आणि पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका खूप जास्त प्रमाणात जाणवतो. त्यासोबतच वातावरणातील बदलामुळे लहान मुलांना काही आजार त्रास होऊ शकतात. आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही. सुजान संगोपन या चॅनलवर आपण असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत, नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पावसाळ्यात मुख्यत्वे साथीच्या रोगांचा प्रमाणात दिसेल थंडावा आणि डास माशांची वाढलेली संख्या, दूषित अन्न, दूषित पाणी यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या खूप जास्त असते. पावसाळ्यात साठलेल्या पाण्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे डास आणि माशांचं प्रमाण वाढतं. डासांमुळे लहान मुलांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या विषाणूजन्य चाप, झिका असे त्रास होण्याची शक्यता असते. घरामध्ये डास वाढणार नाही त्यासाठी योग्य ते उपाय, लहान मुलं बाहेर खेळायला जात असताना त्यांना शक्यतो पूर्ण कपडे घालून पाठवा. मुलांना साठलेल्या पाण्याजवळ किंवा झाडांजवळ, गवताजवळ खेळू देऊ नका. या ठिकाणी डास असण्याची शक्यता खूप जास्त असते. डासांपासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही मुलांना योग्य त्या क्रीम किंवा रोलांचा वापरही करू शकता. पावसाळ्यामध्ये माशा आणि कीटकांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. माशा अस्वच्छ ठिकाणी बसून घरामध्ये आल्या, घरातील वस्तूंवर, जमिनीवर किंवा अन्नपदार्थांवर अशा माशा बसल्या तर त्यातून होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे मुलांना पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. याचा प्रादुर्भाव जास्त झाला तर जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो, कॉलरा, पोटदुखी, टायफॉइड, कावीळ असे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे घरामध्ये माशा होणार नाहीत, मुलांना उघड्यावरती विकले जाणारे कोणतेही अन्नपदार्थ दिले जाणार नाहीत, अस्वच्छ ठिकाणी आणि अस्वच्छ हाताने बनवलेले कोणतेही पदार्थ मुलांना दिले जाणार नाहीत याची काळजी घ्या. पावसाळ्यातील थंड आणि ओलसर वातावरणामुळे मुलांचे कपडे, वापरण्याच्या वस्तू, अंथरूण, पांघरूण ओलसर राहण्याची शक्यता असते. अशा ओलसर कपड्यांमुळे मुलांना त्वचेवरती रॅश, पुरळ येणं किंवा फंगल इन्फेक्शन, त्वचेची खाज सुटणं असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये लहान मुलांचे कपडे व्यवस्थित कोरडे राहतील याची काळजी घ्या. शक्य असेल तर लहान मुलांचे वापरातले किंवा दररोजचे कपडे इस्त्री करून मगच वापरा, म्हणजे त्वचेचे कोणतेही आजार होण्याची शक्यता खूप कमी होते. पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे आणि थंड कपड्यांमुळे मुलांना सर्दी कफाचे त्रास खूप लवकर होतात. त्यामुळे शक्यतो मुलांना बाहेर जात असताना पूर्ण कपडे, मास्क, डोक्याला टोपी, हात आणि पायामध्ये मोजे घालण्याची सवय लावा. मुलांना आहार संतुलित, शरीरात ऊर्जा आणि उष्णता देणारा द्या. पावसाळ्यातील थंड वातावरणात आणि थंड हवेमुळे श्वसनासंबंधीचे त्रास खूप लवकर दिसून येतात. सतत सर्दी होणं, शिंका येणं, छातीत कफ साठणं, खोकला होणं, नाक आणि डोळ्यांची जळजळ होणं हे त्रास पावसाळ्यातील थंड हवेमुळे होऊ शकतात. मुलांना जेव्हा असे त्रास दिसतील त्यावेळी मुलांना बाहेर घेऊन जाणं टाळा आणि त्वरित उपाययोजना करा. अशा आजारांचा संसर्ग लहान मुलांना मोठ्या व्यक्तींकडून लवकर होतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मुलांना मास्क घालण्याची सवय लावा. खोकताना, शिंकताना नाकावरती रुमाल ठेवा. मुलांना स्वच्छतेच्या योग्य त्या सवयी लावा, म्हणजे हे त्रास होण्याचं प्रमाण कमी होईल. पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. दूषित पाणी आणि मुलांना पिण्यात आलं तर उलटी, जुलाब, गॅस्ट्रो, कॉलरा, पोटदुखी, टायफॉइड, कावीळ असे त्रास होतात. त्यामुळे मुलांना पाणी देताना ते व्यवस्थित निर्जंतुकीकरण करणं, उकळून देणं गरजेचं आहे. मुलांना बाहेरील द्रवपदार्थ म्हणजे ऊसाचा रस, ज्यूस, प्रिझर्व्ह केलेले ज्यूस देणं टाळा. यामुळेही असे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यामध्ये घर आणि परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. घराजवळ ओलसरपणा किंवा पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. पावसाळ्यामध्ये घराच्या जवळपास माशा, कीटक यांचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करणंही गरजेचं असतं. मुलांनाही स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावणं गरजेचं आहे. पावसाळ्यात लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय आणि पूरक आहार नियमितपणे देणं गरजेचं आहे. पावसाळ्यात लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी, त्यासाठीचे प्रभावी उपाय आणि आहारात कोणकोणते पदार्थ देणं गरजेचं आहे याबद्दलही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. पावसाळ्यामध्ये साठलेल्या पाण्यामध्ये बऱ्याच वेळा लहान मुलं खेळताना साठलेल्या आणि दूषित पाण्यामुळे लहान मुलांना शरीरावरती जखमा होणं, स्किन इन्फेक्शन, रॅश किंवा फंगल इन्फेक्शनसारखे त्रास लवकर दिसून येतात. त्यामुळे मुलांना अशा दूषित पाण्यात खेळू देऊ नका. त्याबरोबरच पावसाळ्यामध्ये लहान मुलं जेव्हा बाहेर येऊन खेळून येतात त्यावेळी व्यवस्थित शारीरिक स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून अस्वच्छ पाण्यामुळे कोणताही त्रास मुलांना होणार नाही.
लहान मुलांना खोकताना शिंकताना नाकावरती रुमाल पकडणं, ज्या व्यक्तीला अशा आजारांचा संसर्ग झाला आहे त्यांच्याजवळ जास्त न जाणं, ज्यावेळी वातावरण दूषित असेल त्यावेळी मास्क वापरणं, या सवयी आणि समज लहानपणापासूनच शिकवा. जेव्हा तुमच्या मुलाला असे संसर्गजन्य आजार झालेले असतील त्यावेळी मुलांना शाळेमध्ये इतर मुलांमध्ये खेळण्यासाठी पाठवणं टाळा. आपल्या मुलामुळे इतर मुलांनाही हे त्रास होण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्यामध्ये लहान मुलांना डोळे येण्याचं प्रमाणही वाढतं. हा देखील एक साथीचा आजार आहे. डोळ्यांमध्ये घाण येणं, डोळ्यांची जळजळ वाढणं, लालसरपणा, सुजणं अशी लक्षणे या आजाराची दिसून येतात. अस्वच्छ हात डोळ्यांना लागल्यामुळे किंवा ज्या व्यक्तीला संसर्ग आहे त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे डोळे येण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना जेव्हा असे त्रास दिसतील त्यावेळी त्वरित डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेणं आणि मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणं टाळणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये होणारे आजार नवजात बाळाला होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे घरातील व्यक्तींनी आणि आईने नवजात बाळाची या गोष्टींसाठी विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. याबद्दलही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. पावसाळ्यामधील हे आजार लहान मुलांना झाल्याची लक्षणे दिसल्यानंतर त्वरित डॉक्टरांना भेटणं आणि औषधोपचार घेणं गरजेचं आहे, म्हणजे पुढे होणारे गंभीर स्वरूपातील आजार टाळता येतील. पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे मुलांना श्वसनासंबंधीचे त्रास, ओलसर वातावरणामुळे त्वचेसंबंधीचे त्रास, डासांमुळे आणि माशांमुळे, दूषित अन्न आणि पाण्यामुळे, साठलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यामध्ये आजार होऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तसेच मुलांना स्वच्छतेच्या सवयी योग्य असणं, मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढणं आणि संतुलित आहार असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींची आपण विशेष काळजी घेतली तर पावसाळ्यामध्ये मुलं शक्यतो आजारी पडणार नाहीत. लहान मुलांना पावसाळ्यात आहार कसा द्यावा, आहारात कोणते पदार्थ देणं टाळावं, नवजात बाळाची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये मान्सून केअर ही लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकता. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सर्व मैत्रिणी नातेवाईकांसोबत, नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. परत भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.